बरेच अथक प्रयत्नानंतर याला हा कोबरा काढलाय आपण आणि हा मादा आहे. तर हा असं याला जसं तुम्ही व्हिडिओ पाहता तर तसे त्या अडचण जर तुम्ही ठेवले कायम तर तुम्हाला असे भयंकर विषारी हे साप जे तुमच्या परिसरात आल्याशिवाय पुन्हा राहणार नाहीत. तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे. असे फक्त व्हिडिओ बघताना एकच काळजी घेतली पाहिजे ह्या परिसराची अडचण कशी नेमकी या ठिकाणची. तर तुम्ही अडचण आणि स्वच्छता केली पाहिजे जेणेकरून हे येणार नाही. आणि याला फक्त उंदीर घूस किंवा बेडूक आणि छोटे ह्याच्याचे जे साप आहेत ते याचं भक्ष्य असतं आणि या परिसरात नक्की ते त्याचं असं भक्ष्य नक्की उपलब्ध असल्यामुळे हे असे मोठे साप या ठिकाणी वास्तव्याला असतात. तर असे आपण काही वेळा त्याला जाणं सोडून देणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पुन्हा एकदा लक्ष देऊन बघा आणि जसजसं यात अडचण दाखवलेलं तुम्हाला ती अडचण तुमच्या परिसरात असू दे नये. तर एवढंच मी तुम्हाला या अनुषंगाने सांगू इच्छितो. ठीक आहे. आपला व्हिडिओ यूट्यूब चॅनल पण आहे, तुम्ही सर्च करा. स
सबस्क्राइब करा, शेयर करा, लाइक करा आणि चला वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळते आणि त्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काहीतरी सूचना मिळत, काहीतरी शिकायला मिळालं असं आपले व्हिडिओ असतील तर तुमच्यासाठी घेऊन येत आहोत प्रत्येक वेळी. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जसं की आपण हा कोबरा पकडल्याप्रमाणे याला सोडायला पूर्ण या ठिकाणी निर्जन व जागेकडे आपण आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी कुठलाही पाळीव प्राणी कुठलाही प्राणी नाही आहे. तर या ठिकाणी आपण हा कोबरा फुल साईजचा सोडण्यात आलेलो आहोत. हा सोडण्यासाठी आलो आहोत, परंतु ह्याला खायला जे लागतं आहे आपण ज्या ठिकाणी आपण पकडलेलं आहे ह्याला, तर त्या ठिकाणी उंदीर, घूस, छोटे साप असे या ठिकाणी हा त्याला पकडलेला आहे. तर नागरिकांना मी माझी विनंती की ज्या ज्या ठिकाणी तुमच्या सभोवताली किंवा तुमच्या घरात उंदीर आहेत किंवा घूस आहेत किंवा पाली असे छोटे छोटे जे प्राणी आहेत, तर त्यांना न होऊ देणे हे फक्त एक बेस्ट पर्याय आहे. आणि ज्यावेळेस हा चावल त्यावेळेस तुम्ही कुठल्याही मांत्रिकाकडे किंवा कुठल्याही जादूटोण्यावाल्याकडे तुम्ही न जाता सरळ दवाखान्यात जाणे एवढा बेस्ट पर्याय आहे. तर हा या ठिकाणी आपण सोडणार आहोत, तर तुम्ही लक्ष देऊन बघू शकता, जवळ येऊन बघू शकता काय दिसत. या ठिकाणी हा ह्याला आपण जंगलमध्ये मुक्त केलेला आहे आणि आपण आता या ठिकाणी चाललेलो आहोत. तो त्याच्या भक्ष्याच्या दिशेनं निघून जाणार आहे.